गुड मॉर्निंग. सिम्प्लिफाईड चालू घडामोडी 2020 यामधील महत्त्वाचे पॉईंट अभ्यासत आहोत. यामध्ये बघू आपण आता कृषी व पर्यावरण घडामोडी. सर्वात प्रथम बघा, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला होता मथुरामधून, उत्तर प्रदेशमधून 11 सप्टेंबर 2019 पासून. याचं मुख्य उद्दिष्ट काय? शेतकऱ्यांना सक्षम बनविणे आणि त्याचे उत्पन्न दुप्पट करणे. ध्येय आहे की पशुधनातील जे पाय आणि तोंडाचे रोग असतात त्याला ब्रुसेलोसिस असं म्हणतात, त्याचं निर्मूलन करणे. लक्ष कुठपर्यंत? तर 2025 पर्यंत या रोगाचं नियंत्रण करणे, 2030 पर्यंत रोगांचे निर्मूलन करणे. 500 दशलक्षाहून अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या अंतर्गत गाय, म्हशी, मेंढी, शेळी आणि डुक्कर यांना खुरांच्या आणि तोंडांच्या आजारापासून वाचवले जाणार आहे. याच दिवशी राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रमाची सुरुवात पण करण्यात आली. पशुधन गणना बघू आता. 20वी पशुधन गणना होती जी आता झाली 2019 मध्ये. दर 5 वर्षांनी पशुगणना केली जात असते. 1919 पासून पशुधन गणना सुरू करण्यात आलेली होती, 1919 पासून. आणि जाहीर करणारा विभाग कोणता आहे? केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धशाळा विभाग येतं. पहिल्यांदा ही गणना ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. देशातील एकूण पशुधन संख्या किती? 535.78 दशलक्ष एवढी. मागील पशुधन गणनेपेक्षा याची संख्या किती झाली सध्या? आता 4.6%. ओके, कितीने फरक पडला लक्षात ठेवावं लागेल. मागील पशुधन गणनेपेक्षा म्हणजे 2012 पेक्षा 4.6% वाढ झालेली आहे. गुरे आणि ढोरे यांच्यामध्ये 0.83% फरक पडला. मशीनमध्ये 1%, शेळ्यांमध्ये 10.10%, मेंढ्यांमध्ये 14.10% वाढ झाली. डुकरांमध्ये मात्र घट झालेली आहे, -12.03%. पोल्ट्रीमध्ये 16.80% वाढ झालेली आहे, 4.60%. सागरी मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र 4थ्या स्थानावर आहे. सर्वाधिक मासेमारी करणाऱ्या राज्यामध्ये कोण येतो? बघा, अंतर्गत मासेमारीमध्ये 14.05%, तर सागरी मासेमारीमध्ये 1.73% वाढलेली आहे. अंतर्गत मासेमारी 14.05% आणि सागरी मासेमारी 1.73% वाढली. सर्वाधिक अंतर्गत मत्स्य उत्पादन कुठे होतं? आंध्र प्रदेशमध्ये 34.50 लाख टन. सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादन गुजरातमध्ये 7.1 लाख टन. सागरी मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशामध्ये 4थ्या स्थानावर येतो. सर्वाधिक मासेमारी करणारे राज्य आंध्र प्रदेश, अंतर्गतमध्ये 28.45, सागरीमध्ये 6.05. पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात, चौथा क्रमांक ओडिसा, 5वा तमिळनाडू आणि अखिल भारतीय 6वा क्रमांक. लक्षात ठेवण्यासारखे 2 पॉईंट आहेत. अंतर्गत मासेमारी होते, सर्वाधिक अंतर्गत मत्स्य उत्पादन म्हणलं तर आंध्र प्रदेश 1 नंबरला येतो, 34.50 लाख टन एवढं उत्पादन. आणि सर्वाधिक सागरी मत्स्य उत्पादनामध्ये गुजरातचा 1ला क्रमांक लागतो. सागरी मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशामध्ये 4थ्या क्रमांकावर येतो. हवामान कृती शिखर परिषद 2019 ठिकाण झालं होतं संयुक्त राष्ट्र मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये येतं. संकल्पना होती हवामान कृती परिषद 2019ची आपण जिंकू शकू अशी शर्यत, आपल्याला जिंकावंच लागेल अशी शर्यत. ओके, ही संकल्पना ठेवण्यात आली होती. मुख्य लक्ष होतं पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाकांक्षा वाढविणे. भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. व्हॅक्सिन हिरो पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 74व्या अधिवेशनादरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना प्रतिष्ठित व्हॅक्सिन हिरो पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. बांगलादेशच्या लसीकरणातील विशेष यशाबद्दल, विशेषतः पोलिओ, कॉलरा आणि विविध संसर्गजन्य रोगांपासून दूर करण्याच्या त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता पहा, रेड प्लस हिमालय प्रकल्प काय आहे? तर जंगलतोड आणि जंगलाचा ऱ्हास यामुळे जे होणारं कार्बन उत्सर्जन असतं ते कमी करण्यासाठी हिमालयन राज्यांसाठी हे प्रोग्राम राबविला जातो, रेड प्लस हिमालय प्रकल्प. 2019मध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी झाली होती. 2020 पर्यंत याची कालावधी वाढवलेला आहे. अंमलबजावणी करणारी संस्था येते ICIMOD आणि ICFRE. प्रकल्पाची सुरुवात जानेवारी 2016 पासून झाली होती मिझोराम राज्यांमधून. RED प्लस चा लॉंग फॉर्म येतो रिड्युसिंग इमिशन्स फ्रॉम द डिफॉरेस्टेशन अँड फॉरेस्ट डिग्रेडेशन. ओके, ही रेड प्लस जी संकल्पना ही 2005 मध्ये सर्वात पहिल्यांदा UNFCCC या परिषदेमध्ये विकसनशील देशांमध्ये जंगलतोड आणि जंगलांचा ऱ्हास यामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे या उद्देशाने कृती आराखडा तयार करण्यात आला होता. भारताच्या प्रयत्नांनी यामध्ये विकसनशील देशांमधील कार्बन समुच्चयाचे संवर्धन, वनसंवर्धन आणि वनाचे शाश्वत व्यवस्थापन या कार्ययोजनेचा
समावेश रेड संकल्पनेमध्ये करण्यात येऊन त्यामध्ये रेड प्लस प्लस संबोधण्यात येऊ लागलं होतं. तेव्हापासून देशातील पहिला कचरा कॅफे कुठे येतो, तर अंबिकापूर छत्तीसगडमध्ये येतं हे ठिकाण अंबिकापूर. तिथे पहिला देशातला कचरा कॅफे गार्बेज कॅफे सुरू केलेला आहे. अंबिकापूर महानगरपालिकेचा उपक्रम असून शहराला प्लास्टिकमुक्त बनवणे हा यामागचा हेतू आहे. या ठिकाणी 1 किलो प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यामध्ये नागरिकांना अन्न पुरवलं जातं. कॅफेची टॅगलाईन काय ठेवली त्यांनी, मोर द वेस्ट बेटर द टेस्ट. मोर द वेस्ट बेटर द टेस्ट. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अंबिकापूर हे इंदूरनंतरचं दुसरं स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आलेलं आहे. पहिलं इंदूर, नंतर येतं दुसरं अंबिकापूर. ओके, स्वच्छ भारत पुरस्कार 2019 बघा, सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रतिष्ठित स्थळ म्हणून वैष्णवी देवीचं देवस्थान जम्मू काश्मीरमध्ये येत होते. सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रतिष्ठित स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. स्वच्छता कृती योजना श्रेणीतील स्वच्छ पुरस्कार रेल्वे मंत्रालयाला भेटला. स्वच्छता पखवाडा पुरस्कार हा संरक्षण विभागाला, PGCIL ला. उघड्यावरील स्वच्छ मुक्तसाठी पुरस्कार गुजरात आणि सिक्कीमला भेटला. गंगाग्राम बगोरी उत्तरकाशी स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप NCC साठी रंजिता एस यांना. भारतातील 4 हेरिटेज वास्तूंना युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्कार जाहीर झालेला आहे. ते 4 ठिकाणं कोणते कोणते बघू. फ्लोरो फाउंटन मुंबईमधलं फ्लोरो फाउंटन. दुसरं आहे अवर लेडी ऑफ ग्लोरिया चर्च मुंबईमध्येच अवॉर्ड ऑफ मेरिट. तिसरा केनसिट एलियाहू सिनेगॉग मुंबई अवॉर्ड ऑफ मेरिट. आणि 4th आहे विक्रम साराभाई लायब्ररी IIM अहमदाबादमध्ये. तिथे इथे इमेजमध्ये आपण पाहू शकतो बघा फ्लोरो फाउंटन. ओके, फ्लोरो फाउंटन हे स्थापत्य आणि शिल्पकलेचे अप्रतिम नमुना 1864 उभारणी केली होती. याच्यामध्ये काय तर रोमन देवता, कारंजे, हिंदुस्थानी उद्योगधंदे, धान्य, फळे, झाडे आदींचे प्रतिकृतीसह एका युवतीचा पुतळा पण आहे. असे शिल्प विशिष्ट प्रकारच्या पोर्टलँड दगडापासून बनवण्यात आलेले आहे. फ्लोरो फाउंटन जे आहे ते पोर्टलँड या दगडापासून. आता सेकंड बघा, केनसित एलियाहू सिनेगॉग जे आहे ते यहुदी बांधवांचे प्रार्थनास्थळ येतं. 1884 स्थापना झाली होती. विक्रम साराभाई लायब्ररी 1962 उभारलेल्या या लायब्ररीमध्ये 1,93,000 पुस्तके आणि 24,000 अधिक ऑनलाईन जर्नल्स आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना करणाऱ्या विख्यात भौतिकशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचं नाव या लायब्ररीला देण्यात आलेलं आहे. नंतर 4th नंबरचं बघा, अवर लेडी ऑफ ग्लोरिया चर्च. मुंबईची सर्वात जुना रोमन कॅथलिक चर्च आहे. 1632 ती उभारण्यात आली होती. 1911 ते 1913 या कालावधीमध्ये या चर्चची गॉथिक शैलीमध्ये पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे. इंटरनॅशनल बर्ड सर्वे आंतरराष्ट्रीय पक्षी सर्वेक्षण EBIRD या संस्थेने हे सर्वेक्षण घेतलं होतं. हाती वर्षातून 2 म्हणजेच मे आणि ऑक्टोबरमध्ये घेतलं जातं. याचा उद्देश आहे की पक्ष्यांच्या चेकलिस्टमध्ये रूपात माहिती गोळा करणे आणि ती पर्यावरण संवर्धन आणि शिक्षण संस्थांना शेअर करणे. संरक्षणाचं शीर्षक होतं बाहेर पडा आणि पक्षी मोजा. 19 ऑक्टोबर 2019 बिग डे हा पक्षी मोजणीचा दिवस ठरवण्यात आलेला. तामिळनाडूचं राज्य फुलपाखरं म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तामिळ एओमन हे तामिळनाडूचं अधिकृत राज्य फुलपाखरं म्हणून घोषित केलं. राज्य फुलपाखरं घोषित करणारं तामिळनाडू हे कितवं राज्य ठरलेलं आहे बघा, 5वं राज्य. लक्षात ठेवा, 5वं राज्य आहे तामिळनाडू. यापूर्वी पहिला होतं महाराष्ट्र, पहिला क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. दुसरा क्रमांक आहे उत्तराखंडचा, तिसरा क्रमांक कर्नाटक, 4th क्रमांक केरळ, 5वा क्रमांक तामिळनाडूचा. या राज्यांनी आपलं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये हे राज्य फुलपाखरू घोषित करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं होतं महाराष्ट्र. तामिळनाडूमधला प्राणी आहे निलगिरी तहर. पक्षी येतो एमराल्ड कबुतर. वृक्ष ताडाचं झाड आहे. फूल हे ग्लोरिओसा आणि फळ येतं कटहल नावाचं. महाराष्ट्रामध्ये बघा, तर महाराष्ट्रामध्ये कोणता आहे पक्षी, तर ब्लू मॉर्मॉन नावाचं फुलपाखरू येतं. ब्लू मॉर्मॉन. उत्तराखंडमध्ये कॉमन पिकॉक हे फुलपाखरू घोषित केलेलं आहे फुलपाखरू म्हणून. कर्नाटकमध्ये सदर्न बर्ड विंग्स हे नाव लक्षात ठेवावं लागतील बघा. सदर्न बर्ड विंग्स म्हणलं तर कर्नाटक. केरळचं येतं मलबार बँडेड पिकॉक. आणि आपलं तमिळनाडूचं तमिळ एओमन. ओके, हे आहे बघा तमिळ एओमन. भगवा आणि कडद म्हणजे कडेला एकदम गडद तपकिरी असा कलर येतो तमिळ एओमनचा. ओके, व्याघ्रगणना 2018. जागतिक व्याघ्रगणना कधी असते, तर 29 जुलैला असते. दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना केली जात असते. पहिली व्याघ्रगणना 2006 करण्यात आली होती. 2006 देशभरामध्ये एकूण वाघांची संख्या 2967 एवढी आहे. 2014 तुलनेमध्ये 741 वाघाने संख्या वाढलेली आहे.
छत्तीसगड आणि मिझोराम वगळता अन्य राज्यांमध्ये वाघांच्या संख्येमध्ये वाढ झाली. मध्य प्रदेशमधील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघा म्हणजे वाघांची संख्या आहे. 2014 पासून तमिळनाडूमध्ये सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वाधिक सुधारणा झाली आहे. 2018ची ही चौथी आवृत्ती येते. मध्य प्रदेशमध्ये 2014मध्ये 308 उडी होती वाघांची संख्या, 2018मध्ये 526, कर्नाटकमध्ये 406 2014मध्ये, आता 2018मध्ये 524, उत्तराखंडमध्ये 340 आणि 2018मध्ये 442, महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये 190 होती 2014मध्ये आणि 312 संख्या झाली 2018मध्ये. तमिळनाडूमध्ये 229 आणि 2018मध्ये 264 एवढी संख्या. महाराष्ट्रामधील वाघांची संख्या 2006मध्ये 103 एवढी होती, 2010मध्ये 168, 2014मध्ये 190 आणि 2018मध्ये 312 एवढी झालेली आहे सर्वात जास्त संख्या. भारतामध्ये व्याघ्रगणना 2006मध्ये 1411, 2010मध्ये 1706, 2014मध्ये 2226, 2018मध्ये 2967 एवढी संख्या होती. 1973मध्ये पहिल्यांदाच व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षणाची जबाबदारी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांची असते. देशामध्ये 50 पेक्षा पण जास्त व्याघ्र प्रकल्प कार्यरत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प. देशामधील 2.21% प्रदेश व्याघ्र प्रकल्पासाठी राखीव आहे. 2.21% जयपूरचा युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. गुलाबी रंगाचं शहर म्हणून ओळखलं जाणारं जयपूर 6 जुलै 2019 युनेस्को वारसा स्थळाच्या यादीमध्ये स्थान मिळालं. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बाकू अझरबैजान इथे पार पडलेल्या 43व्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. युनेस्को वारसा समिती 21 सदस्यांची असून त्यामध्ये बैठक दरवर्षी होत असते. जयपूरचा समावेश झाल्यामुळे भारतातील जागतिक वारसास्थळांची संख्या आता किती झाली, 38 एवढी झाली. एकूण वारसास्थळे किती झाली, तर 38 एवढी झाली. तर त्यामध्ये 30 सांस्कृतिक, 7 हे नैसर्गिक आणि 1 जे आहे ते मिश्र वारसास्थळाचा समावेश होतो. राजस्थानमधील ऐतिहासिक शहर, राजस्थानची राजधानी असलेलं, स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1727 केली होती. हे मध्ययुगीन व्यापार शहराचं दक्षिण आशियातील प्रतीक आहे. शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे हवामान महल, आमेर फोर्ट, जयगडचा किल्ला, नाहरगडचा किल्ला, सिटी पॅलेस आणि आल्बर्ट हॉल येतं. सर्वात जास्त वारसास्थळे कुठे येतात, तर इटलीमध्ये 55 आहेत, चीनमध्ये पण 55, स्पेनमध्ये 48, जर्मनीमध्ये 46, फ्रान्समध्ये 45 आणि भारतात 38. भारतीय सुंदरबनला रामसार करारामध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा पाणथळ प्रदेशचा दर्जा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय महत्त्वाचा पाणथळ प्रदेश भारतीय सुंदरबनला. रॉयल बंगाल टायगरचा अधिवास असलेलं सुंदरबन हे युनेस्को जागतिक वारसास्थळ आणि युनेस्को जीवावरण राखीव क्षेत्र आहे. हे देशातील 27वं रामसार क्षेत्र आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये पसरलेलं जगातलं सर्वात मोठं मॅंग्रोव्ह जंगल म्हणजे सुंदरबन येतं. पद्मा, मेघना आणि ब्रह्मपुत्रा नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. जगातील सर्वात मोठा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून पण ओळखला जातो. 1987मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालं होतं. आता रामसार कराराबद्दल बघा, पाणथळ प्रदेशाचा सुज्ञ वापर आणि संरक्षणास प्रोत्साहन देणारा आंतरराष्ट्रीय करार आहे तो रामसार करार. म्हणजे इराणमधलं शहर येतं रामसार येथे. 2 फेब्रुवारी 1971 हा करार करण्यात आला होता आणि 1975 पासून तो अंमलात पण आणला. एकाच परिसंस्थेवर भर देणारा हा एकमेव जागतिक करार आहे. हा करार पक्ष्यांचा अधिवास म्हणून पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन मुख्य उद्दिष्टे अधोरेखित करतो. रामसर कराराचे 3 प्रमुख आधारस्तंभ हे धोरणी वापर, रामसर यादी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आहेत. 2 फेब्रुवारीला हा करार स्वीकारल्यामुळे तो दिवस जागतिक पाणथळ क्षेत्र दिवस म्हणून पण साजरा केला जातो. भारतामध्ये 27 प्रदेशांच्या यादीमध्ये समावेश असून वेबनॉर कोल जे की केरळमध्ये येतं सर्वात मोठं, तर रेणुका हिमाचल प्रदेश हे सर्वात लहान आकार क्षेत्र येतं. ओके, वेबनॉर कोल जे आहे ते सर्वात मोठं आणि रेणुका जे आहे ते हिमाचल प्रदेशमधलं सर्वात लहान आकार क्षेत्र आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश यामध्ये प्रत्येकी 4 प्रदेश आहेत. महाराष्ट्रातलं एकही क्षेत्र प्रदेश नाही आहे त्यामध्ये. ओके, रामसर क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातलं एकही क्षेत्र नाही आहे. वसुंधरा तास 2019 अर्थावर 30 मार्च 2019 पाळण्यात आला होता. 30 मार्चला पाळला जातो वसुंधरा तास. ओके, या दिवशी 8:30 ते 9:30 लाईट्स बंद ठेवण्यात येतात. आणि 2019ची थीम काय होती, कनेक्ट टू अर्थ. मागील वर्षाची थीम होती 2018ची निसर्गाला उजळू द्या. महाशीर जो मासा आहे ना, IUCN ने महाशीर या माशाला तांबड्या यादीत अत्यंत संकटग्रस्त
क्रिटिकली एंडेंजर्ड गटामध्ये टाकला आहे. हा गोड्या पाण्यातला मासा आहे, त्याला पाण्यातील वाघ म्हणून पण ओळखलं जातं. महाशीरला टॉर रेमा डिवी या नावाने हा मासा ओळखला जातो. हा भारतातील सर्वात मोठा स्पोर्ट फिश म्हणून ओळखला जातो. पांबर, कामिनी, भवानी नद्यांचा हा मासा कावेरी नदीच्या खोऱ्यात पण आढळतो. भारतामध्ये जवळपास या माशाच्या 16 प्रजाती आहेत एकूण. जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी जागतिक पर्यावरण संघटना IUCN द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर स्थापना झाली होती 1948. IUCNचं मुख्यालय कुठे तर ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये. तर ग्लँड रेड लिस्टचं मुख्यालय आहे युनायटेड किंगडम. 1994 पासून रेड लिस्टची यादी म्हणजे सुरुवात झालेली आहे. गुरुग्राम जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित झालं. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गुरुग्राम हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. बांगलादेश हा जगातील सर्वाधिक प्रदूषित देश ठरलेला आहे. ओके, बांगलादेश प्रदूषित देश आणि शहर म्हणलं तर गुरुग्राम हे जगातलं सर्वात प्रदूषित शहर येतं. CMS 13वी बैठक भारतामध्ये होणार आहे. स्थलांतरण करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संवर्धनासंबंधित कराराच्या सदस्य देशांनी 13वी बैठक केली. भारतामध्ये होणार आहे ती आणि कुठे होणार आहे, गांधीनगर गुजरातमधलं. शुभंकर आहे मारडोक. ओके, ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणतात त्याला. COP या कराचे धोरण निर्माण करणारी यंत्रणा आहे. CMS करार हा बॉन्ड करार या नावाने पण ओळखला जातो. 1 नोव्हेंबर 1983 पासून स्थापना झालेली आहे. मुख्यालय तर बॉन्ड जर्मनीमधलं. बॉन्ड सदस्य 127 आहेत देश. 1983 पासून भारत या कराचा सदस्य बनलेला आहे. स्थलांतरित होणाऱ्या वन्य प्राणी संरक्षणासंबंधित हा करार झालेला आहे. अक्वा मेगा फूड पार्क अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सचिव पुष्पा सुब्रमण्यम यांनी अक्वा मेगा फूड पार्कचे भीमाराव जिल्हा गोदावरी आंध्र प्रदेश येथे उद्घाटन केलं. हा देशातील पहिला अक्वा मेगा फूड पार्क ठरलेला आहे. डिसेंबर 2019 मध्ये मध्य भारतामध्ये पहिला फूड पार्कचे देवास मध्य प्रदेशमध्ये इथे उद्घाटन करण्यात आलं. निजामाबाद जिल्ह्यातील लकमपल्ली या गावामध्ये पण तेलंगणा राज्यातील पहिला मेगा फूड पार्कचे सप्टेंबर 2019 मध्ये उद्घाटन. समावेशक एकछत्री योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत या योजनेचे प्रकल्प आणण्यात म्हणजे राबवण्यात आले आहेत. देशातील पहिला मेगा फूड पार्क. ओके, देशातील पहिला मेगा फूड पार्क येतो चित्तूर आंध्र प्रदेशमध्ये 2008 मध्ये. ओके, चित्तूर. महाराष्ट्रातील फूड पार्क्स पहिला येतो देगाव साताऱ्यामध्ये देगाव. दुसरा येतो पैठणचा मेगा फूड पार्क, माहेगाव व धनगाव औरंगाबाद आणि तिसरा आहे वर्ध्यामधला. पहिला देगाव जे की साताऱ्यामध्ये आहे, दुसरा आहे जो पैठण मेगा फूड पार्क वाहेगाव व धनगावमध्ये औरंगाबादमध्ये आणि तिसरा वर्ध्यामधला जो आहे तो प्रस्तावित आहे. संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेने FAO ने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यास निर्णय केलेला आहे. भारत सरकारने 2018 हे वर्ष राष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरा केला आहे 2018 मध्ये. 2021 हे वर्ष आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष म्हणून घोषित केलं. 2020 जे आहे ते आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष. 2019 आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष. 2019 आंतरराष्ट्रीय मायदेशी भाषा वर्ष पण. 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्यटन विकास वर्ष. 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं. अमेझॉनच्या जंगलाला वनवा. जगातील सर्वात मोठ्या ब्राझीलच्या अमेझॉनच्या जंगलाला ऑगस्ट 2019 मध्ये वनवा लागला होता. अमेझॉनमधील उन्हाळा हा जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये असतो आणि याच कालावधीमध्ये सर्वाधिक वनवे लागण्याची घटना घडते. जगात ऑक्सिजनचा 20% पुरवठा अमेझॉनच्या जंगलातून होत असल्याने जगाचे फुप्फुस म्हणून हे जंगल ओळखलं जातं. अमेझॉन हे जगातलं सर्वात मोठं वर्षावन आहे. अमेझॉनचे अवैधव्य जंगल ब्राझीलसह 9 देशांमध्ये विभागलं गेलं. जवळपास 60% अमेझॉन जंगल ब्राझीलमध्ये येतं. अमेझॉनला पृथ्वीचं फुप्फुस म्हणतात. पृथ्वीवरील तब्बल 20% ऑक्सिजन इथे तयार होतं. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी अमेझॉनचा सर्वाधिक उपयोग केला जातो. अमेझॉनचे जंगल हे पृथ्वीवरील सर्वात मोठे जंगल आहे. अमेझॉन नदीच्या विस्तीर्ण खोऱ्यामध्ये व्यापलेलं येतं. 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेलं हे जंगल युरोपियन युनियनपेक्षाही मोठं येतं. पृथ्वीवरील 10 प्रजातीपैकी 1 प्रजातीचं घर आहे. 2019 पर्यंत 9,000 पेक्षाही जास्त वनवे या जंगलात लागलेत. ब्राझील, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, इक्वेडोर, बोलिव्हिया, गुयाना, सुरिनाम आणि फ्रान्स या देशांमध्ये जंगल पसरलं आहे. अमेझॉन जंगलाचे ब्राझीलमध्ये 60%, पेरूमध्ये 13%, तर कोलंबियामध्ये 10% विस्तार झालेला आहे. ऑपरेशन क्लीन आर्ट जे आहे ते मुंगुसांच्या केसाचा होणारा अवैध व्यापार रोखण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं. राबवणारी यंत्रणा येते वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रण ब्युरो.
या अंतर्गत मुंगसाच्या केसांपासून बनण्यात येणारे ब्रश व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 72 भाग 2 मधील परिशिष्ट 2 मुंगूस या प्राण्यात समावेश होतो. त्यानुसार कोणत्याही प्रकारची तस्करी किंवा त्याच्या शरीराचा भाग ताब्यात घेणे अजामीनपात्र गुन्हा आहे. अजून महत्त्वाचा एक पॉईंट बघा, चक्रीवादळाचे नामकरण. जगभरातील चक्रीवादळांना 9 विभागांनुसार नाव देण्यात येतात. कोणते कोणते? तर उत्तर अटलांटिक, ईशान्य पॅसिफिक, उत्तर मध्य पॅसिफिक, वायव्य पॅसिफिक, उत्तर हिंदी महासागर, दक्षिण पश्चिम हिंदी महासागर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक आणि दक्षिण अटलांटिक. उत्तर हिंदी महासागर विभागातील चक्रीवादळांना 8 देश क्रमाने नाव देतात. त्यामध्ये अनुक्रमे बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश होतो. भारताद्वारे भारतीय हवामान विभाग चक्रीवादळांना नाव देतो. पहिल्यांदा 2004 उष्णकटिबंधीय चक्रीवादळाला ओनिल हे नाव देण्यात आलं. ते बांगलादेशने दिलं होतं. सध्या 8 देशांनी प्रत्येकी 8 नावांची यादी दिली आहे. 2019 कोणते कोणते वादळ आले होते? फणी वादळ आलं होतं एप्रिल मे 2019. नामकरण कोणी ठेवलं होतं? हे फणी. फणी हे नाव बांगलादेशने ठेवलं. वायू नाव भारताने, हिक्का नाव हे मालदीवने, क्यार म्यानमार, महा नाव ओमानने, बुलबुल नाव पाकिस्तानने दिलं होतं. भारतामध्ये पहिला नैसर्गिक आईस कॅफे हा मनाली लेह महामार्ग येतो. समुद्रसपाटीपासून 14,000 फूटवरती सोनम वांगचुंग यांच्या आईस तूप प्रकल्पाने प्रेरित झालेला आहे हा. प्लास्टिक कचऱ्याच्या बेसल करारामध्ये समावेश. ओके, प्लास्टिक कचऱ्याचा बेसल करारामध्ये समावेश करण्यात आला आहे. जिनिव्हा इथे एकत्र आलेल्या जगातील जवळपास सर्व देशांमधून 1400 प्रतिनिधींनी यावर संमती पण दिलेली आहे. 1992 या कराराची अंमलबजावणी सुरू झाली. 1989 बेसल जे की स्वित्झर्लंडमध्ये येतं इथे हा करार स्वीकारण्यात आला होता. माता वैष्णवी देवीचं देवस्थानाचं स्वतःच्या आपत्ती प्रतिसाद बल. ओके, जम्मू काश्मीरमधलं जे माता वैष्णवी देवी देवस्थान आहे ते 2020 स्वतःचे समर्पित आपत्ती प्रतिसाद बल मिळणार आहे त्यांना. यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल व माता वैष्णवी देवी देवस्थान यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. माउंट एव्हरेस्टवर जगातील सर्वात उंच हवामान स्थानक. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने माउंट एव्हरेस्टवर जगातील सर्वात उंच हवामान स्थानक स्थापित केल्याची घोषणा केली आहे. हे हवामान स्थानक नॅशनल जिओग्राफिक आणि रोलेक्सच्या उपक्रमाचा भाग आहे. औरंगाबादमध्ये देशातील पहिलं इल्युजन म्युझियम. ओके, औरंगाबादमध्ये पहिलं इल्युजन म्युझियम महात्मा गांधी मिशनच्या MGM APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीने देशातलं पहिलं इल्युजन म्युझियम औरंगाबाद इथे उभारण्यात आलं आहे. ही संग्रहालय संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांच्या मामाचा गाव या संकल्पनेतून तयार करण्यात आलेलं आहे. बांचा देशातील पहिलं सौर स्वयंपाकघर आहे. ते मध्य प्रदेशमधलं बैतूल जिल्ह्यातील बांचा गाव या जगातील पहिलं असं गाव आहे जिथे सर्व घरांमध्ये सौर विद्युत चुलीवर अन्न शिजवलं जातं. बांचा गावामध्ये IIT मुंबईच्या टीमने या गावासाठी खास प्रकारच्या सौर विद्युत चुलीची निर्मिती केली. गुजरातमध्ये भारतातलं पहिलं डायनोसॉर संग्रहालय. बांचा जे आहे ते पहिलं सौर स्वयंपाकघर. गुजरातमध्ये येतं पहिलं डायनोसॉर संग्रहालय. कुठे? तर गुजरातमधलं रयोली हे गाव जे आहे ते जगातील दुसऱ्या क्रमांकात सर्वात मोठं डायनोसॉर हॅचरी म्हणून प्रसिद्ध आहे. जवळपास 10,000 डायनोसॉरचे अंडी सापडले तिथे. नंतर आयर्लंडमध्ये हवामान आणीबाणी घोषित. ओके, 10 मे 2019 आयर्लंडमध्ये हवामान विषयक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. याच्या अगोदर ब्रिटन म्हणजे ब्रिटननंतरचा दुसरा देश ठरला आहे. ओके, आयर्लंड हवामान आणीबाणी घोषित करणारा. सर्वात लांब विद्युतीकृत बोगदा. दक्षिणमध्ये रेल्वे विभागाने देशातील सर्वात लांब विद्युतीकृत रेल्वे बोगद्याचं अनावरण केलं आहे. 6.6 किलोमीटर एवढं येतं. नेल्लोर जिल्हा आंध्र प्रदेशमध्ये चेरापल्ली आणि रेपूर या 2 रेल्वे स्थानकादरम्यान हे स्थापन करण्यात आलेलं आहे. 43 महिन्यामध्ये बांधकाम पूर्ण झालं. देशातलं पहिलं हत्ती पुनर्वसन केंद्र केरळ सरकार तिरुअनंतपुरम जवळील कोट्टूर या गावामध्ये स्थापन करण्यात आलं. हत्ती पुनर्वसन केंद्र श्रीलंकेतील पिन्नावाला हत्ती अनाथाश्रमाच्या धर्तीवर हे केंद्र बांधण्यात आलं आहे. हत्ती संग्रहालय, माहूत प्रशिक्षण केंद्र, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल, निवृत्तीगृह यासारख्या सुविधा असतील इथं. नंतर देशातलं पहिलं गायींसाठी अभयारण्य म्हणत कामधेनू गौ अभयारण्य जे की अगरमालवा मध्य प्रदेशमध्ये येतं. मध्य प्रदेश सरकारने या अभयारण्याचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटा थनबर्गला ॲमनेस्टी प्राईज. ओके, 16 वर्षाचे जे हवामान कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग आहे तिला ॲमनेस्टी इंटरनॅशनलचा अँबॅसेडर ऑफ कन्साइन्स अवॉर्ड जाहीर झालेला आहे. इस्रायलमध्ये जगातील सर्वात लांब मिठाची गुहा सापडली आहे. इस्रायलमध्ये
सिंधू नदीमधील डॉल्फिन पंजाबचा राज्य प्राणी. 2 फेब्रुवारी 2019 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सिंधू नदीतील डॉल्फिनचा राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केला आहे. तो सध्या पंजाबमध्ये कावीटा राज्य प्राणी आणि बहिरसाना हा राज्य पक्षी आहे. सिंधू नदीतील डॉल्फिन गेल्या 70 वर्षापासून व्यास नदीतही अडून आला आहे. करड्या रंगाचा दृष्टीहीन असणाऱ्या या डॉल्फिनचे सरासरी आयुर्माने 30 वर्षाचे असून सर्वेक्षणानुसार त्याच्या संख्या ही 1816 इतकी झालेली आहे. हे प्राणी पाकिस्तानच्या राष्ट्रीय जलसर संस्थान प्राणी आहेत. ओके, शेतकऱ्यांचं वर्गीकरण 2015-16 मध्ये कृषी गणना करण्यात आली आणि त्यानुसार दर 5 वर्षांनी घेतले जात असते. आता सीमांत शेतकरी यामध्ये 1 हेक्टरपेक्षा पण जे कमी असतात त्यांना सीमांत शेतकरी म्हणतात. लघु म्हटलं तर 1 ते 2 हेक्टर येतं. निम मध्यम म्हटलं तर 2 ते 4 हेक्टर, मध्यम मध्ये 4 ते 10 हेक्टर आणि मोठ्यामध्ये 10 हेक्टर आणि त्याही पेक्षा जास्त. देशातलं पहिलं हत्तीसाठीचं रुग्णालय चुरमुरा येतं, इथं स्थापन करण्यात आलं चुरमुरा. या वाईल्ड लाईफ SOSने या हॉस्पिटलची स्थापना करण्यात ठरवलेलं आहे बघा, चुरमुरा उत्तर प्रदेशमध्ये. या संघटनेने 2010 मध्ये ठिकाणीच पहिलं हत्ती संवर्धन आणि काळजी केंद्र स्थापन केलं. ती एक विना नफा संघटना असून 1995 मध्ये तिची स्थापना झाली आहे. दक्षिण आशियातील ती सर्वात मोठी वन्यजीव संघटना आहे. ते हत्ती भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केला 2010 मध्ये. भारतात 4था सर्वात मोठा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जक ठरलेला आहे. ग्लोबल कार्बन प्रोजेक्टने केलेल्या अभ्यासानुसार भारत जगातील 4था सर्वात मोठा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जक देश ठरलेला आहे. भारताने 2017 मध्ये 7%, 2018 मध्ये 6.3% कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन केलं आहे. जगातले पहिले 10 CO2 उत्सर्जक देश चीन, अमेरिका, EU, रशिया, जपान, जर्मनी, इराण, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया येतं. जगामध्ये पहिले 10 CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जक देशामध्ये पहिला क्रमांक चीनचा लागतो, दुसरा अमेरिकेचा, तिसरा EU चा, चौथा क्रमांक लागतो भारताचा. कार्बन डायऑक्साईड उत्सर्जकमध्ये भारताचा 4था क्रमांक, रशिया 5वा, 6वा, जपान, जर्मनी 7वा, इराण 8वा, 9वा, सौदी अरेबिया 10वा येतो, दक्षिण कोरिया. नेक्स्ट पार्टमध्ये पाहू आपण आरोग्यविषयक घडामोडी. ओके, थँक्यू.